नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. सांगली येथील कोल्हापूर रस्त्यावरील श्री स्वामीनारायण मंदिरात आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी भेट दिली आणि दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंदिर व्यवस्थापनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री स्वामीनारायण यांचे आशीर्वाद सुधीर दादांच्या पाठीशी आहेत असे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे जतीन मेहता यांनी सांगितलं. श्री स्वामीनारायण मंदिरात प्रत्येक रविवारी कीर्तन, प्रवचन, भजन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. आज सकाळी या कार्यक्रमासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना खास निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांना प्रसाद म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल माने म्हणाले, सुधीर दादा यांच्यासारखा चारित्र्य संपन्न, प्रामाणिक आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी दुर्मिळ असतो. आपले भाग्य असे आहे की आपल्याला असे लोकप्रतिनिधी लाभलेले आहेत. दादांनी आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये 4000 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. अनेक रस्ते केले, सांडपाण्याची व्यवस्था केली, तसेच पूल बांधले. मतदारसंघातील किमान 45 मंदिरांच्या नूतनीकरणासाठी दादांनी मदत केली. आणि यावेळी मंदिर ट्रस्टचे परेशभाई शहा म्हणाले, दादांना आम्ही आज मुद्दाम या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. या मंदिराची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. मंदिराच्या उभारणीसाठी त्यांनी भरीव मदत केली आहे. अशा चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी राहणं हे आवश्यक आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना येथे आमंत्रित केलं आहे. आरती आणि सत्कारानंतर सुधीर दादा म्हणाले, फार न बोलता आपण काम करीत राहणे हा माझा स्वभाव आहे आणि त्यानुसार मी मतदारसंघात जास्तीत जास्त विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे सुद्धा श्री स्वामीनारायण यांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सर्व जनतेच्या पाठिंब्याने आपण सांगलीच्या प्रगतीसाठी आणखीन काम करू. यावेळी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भाजप नेते विश्वजीत पाटील, रवी बाबर, शैलेश पवार, सुहास कुलकर्णी, युवराज बावडेकर उपस्थित होते.